धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कालच धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी आढावा बैठक घेतली. बैठकीत सर्व मान्य पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर तुषारदादा शेवाळे यांच्या कामाला प्राधान्य देऊन उमेदवारीबाबत सहमती दर्शवली आहे. कार्यकर्त्यांचा आनंद गगनात भेदी झाला. या दरम्यान गेल्या 3 पंचवार्षिकपासून हा मतदारसंघ भाजपकडे जात आहे. पूर्वीपासून लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असायचा आणि 2024 लोकसभा निवडणुकीत सुद्धा डॉक्टर श्री तुषारदादा शेवाळे यांच्या उमेदवारीने काँग्रेस कडेच येणार असे हजारो मतदार कार्यकर्ते व पक्षांचे वरिष्ठ नेते यांनी संकेत दिले आहेत. डॉक्टर शेवाळे यांनी वैद्यकीय सेवेत मालेगाव शहर व तालुका परिसरात गोरगरीब जनतेची अपार सेवा केली आहे. वैद्यकीय सेवा हेच खरे जीवनदान असतं. मतदारसंघातून मतदारांच्या मुखातून आता फक्त डॉक्टर तुषार शेवाळे यांचेच नाव पुढे येत आहे. बागलाण तालुक्यात सुद्धा डॉक्टर शेवाळे यांच्या कामाची कुशलता चांगल्या प्रकारे मतदारांच्या ध्यानीमनी आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सतत मदत केली आहे. कोरोना सारख्या महामारीत डॉक्टर शेवाळे यांनी वैद्यकीय सेवेत कसर न करता अग्रगण्य सेवा दिली. अनेक संकटग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला. आर्थिक झळ सोसून अनेकांना जीवन दान दिले आहे. समाजातील धार्मिक कार्यक्रम लोकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी सतत कार्यरत असतात. डॉक्टर तुषार शेवाळे हे गेल्या 34 वर्षापासून मालेगाव शहरात व परिसरात एक आदर्श आणि दिलदार व्यक्तिमहत्व वैद्यकीय सेवक म्हणून परिचित आहेत. आजी माजी सैनिकांसाठी तर संजीवनीच आहेत. देशरक्षक सैनिकांना आदर सन्मान देऊन सैनिक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मोफत वैद्यकीय सेवा देतात. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात म्हणून सर्व जनतेने जलदूत सैनिक मित्र या पदवीने संबोधले आहे. एकंदरीत 15 वर्षापूर्वीचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात येणार आहे असे चिन्ह निश्चित आहेत. या सर्व कार्यातून विजयाची दिशा निश्चित होणार आहे. डॉक्टर शेवाळे यांच्या कामाची पावती गोरगरीब जनता तरुण युवक अनेक राजकारणी लोकांपर्यंत पोहोचली आहेत. जनता नक्कीच विचार करणार आणि श्री मान्य पक्षश्रेष्ठींनी आढावा बैठकीत सुद्धा डॉक्टर शेवाळे यांना निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले आहेत. डॉक्टर शेवाळे यांचा अभ्यास अतिशय खोल आहे. धुळे विभागातील जनता डॉक्टर शेवाळे यांच्या उमेदवारीबाबत समाधान व्यक्त करत आहे. तरी सर्व मतदारांचा कौल लक्षात घेता असे वाटते की डॉक्टर तुषारदादा शेवाळे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी सर्व मतदारांची विनंती आहे असे संकेत आता दिसू लागले आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र.